आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे, त्यामुळे बोंबील आहेत ते बाजारामध्ये भरपूर प्रमाणात यायला लागलेले आहेत। म्हणून आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला ओळ्या बोंबीलचा रस्सा करून दाखवणार आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला हा रस्सा इथे बनवून दाखवणार आहे। तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हा ओळ्या बोंबीलचा रस्सा आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात। तर हा रस्सा बनवण्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजमधले बोंबील घेतलेले होते। बोंबील हे आकारामध्ये खूप जास्त मोठे देखील नसावेत आणि खूप लहान देखील नसावेत। जर ते फार मोठे असतील तर ते बोंबील आहेत ते जास्त चविष्ट लागत नाहीत, म्हणून मीडियम साईजमध्येच बोंबील घ्यायचे आहेत। हे बोंबील मी 2 तुकड्यांमध्ये कट करून स्वच्छ 3 ते 4 पाण्यामध्ये इथे धुवून घेतलेले आहेत। आता आपण इथे डायरेक्टली रस्स्याची फोडणी करून घेणार आहोत, त्यानंतर हे बोंबील त्या रस्स्यामध्ये घालणार आहोत, कारण की बोंबील आहे ते शिजण्यासाठी फार टाइम लागत नाही। इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल आहे ते इथे गरम करत ठेवलं होतं। तेल एकदा का छान कडकडीत गरम झालं की त्यात मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता आपल्याला हे लसूण आहे ते तेलावरती हलकंसं परतून घ्यायचं आहे। इथे आपल्याला लसूण आहे ते थोडं जास्त प्रमाणातच वापरायचं आहे। 1-3 मिनिटांमध्ये आपलं हे लसूण आहे ते हलकंसं परतून झालेलं आहे। आता आपल्याला यात आपले मसाले घालायचे आहेत। 1/2 चमचा हळदी पावडर, 1 चमचे धने पावडर, 2 चमचे लाल तिखट। तुम्हाला जसं तिखट आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ते लाल तिखटचा वापर करून घ्या। मी ते अग्री मसाला वापरलेला आहे, तुमच्याकडे जो लाल तिखट असेल तो तुम्ही ते वापरू शकता। 1 चमचे गरम मसाला। आता आपल्याला हे सर्व मसाले आहेत ते ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आणि आता आपण ह्यात पाणी घालणार आहोत। तुम्हाला यात जसा रस्सा हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे पाण्याचा वापर करून घ्या। आणि बोंबील ही अशी मासळी आहे जी शिजवताना त्याला भरपूर प्रमाणात पाणी सुटला जातो, त्यामुळे आपण थोडं कमीच पाणी इथे वापरणार आहोत। मी इथे 1/2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता, पण हा बोंबीलचा रस्सा आहे तो थोडा घट्टसारच छान वाटतो, म्हणून मी इथे कमी पाणी वापरलेलं आहे। आता आपल्याला हा रस्सा आहे तो 1-3 ते 4 मिनिटे जोपर्यंत त्याला पूर्ण उकळी येत नाही तोपर्यंत शिजवून घेणार आहोत। एकदा का त्याला उकळी आली की त्यानंतरच आपण ह्यात आपले बोंबील घालणार आहोत, कारण की बोंबील शिजण्यासाठी फार जास्त टाइम लागत नाही। 1-4 ते 5 मिनिटांमध्ये ह्या रस्स्याला मस्त आता मोठी उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी आता इथे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, बारीक कापलेली कोथिंबीर आणि 2 कोकमच्या फोडी घातलेल्या आहेत। तुम्ही ते चिंच देखील वापरू शकता, कोणतीही आंबट वस्तू आपल्याला इथे वापरायची आहे, जेणेकरून जो ओळ्या मच्छीचा वास असो तो पूर्णपणे निघून जावा म्हणून। आता आपल्याला यात आपले बोंबील घालायचे आहेत। एक एक करून मी आता हे बोंबील आहेत ते आपल्या या रस्स्यामध्ये घालत आहे। आणि आपण हा रस्सा आहे तो आता इथे 9 ते 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत। फार जास्त टाइम लागत नाही बोंबील शिजण्यासाठी। जर हे बोंबील ओव्हरकुक झाले तर ते लगेच ह्या रस्सामध्ये चुरले जातात, त्यामुळे 9 ते 10 मिनिटे झाले की लगेच आपल्याला इथे हे गॅस बंद करून घ्यायची आहे। मी यावरती 1/2 वट झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून त्याला भरपूर प्रमाणात पाणी सुटलं जावं म्हणून। 9-10 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही इथे पाहू शकता आपले हे बोंबील आहेत ते इथे पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत। एकदा का हे बोंबील पूर्ण या रस्सामध्ये शिजले गेले की त्याला खूप जास्त पण मिक्स नका करून घेऊ, ज्याने हे बोंबील आहेत ते लगेच चुरले जातात। आता ह्या रस्सामध्ये मी इथे बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर घालून झाले की मी लगेच इथे गॅस बंद करून घेतलेली आहे। अशा प्रकारामध्ये आपला हा ओळ्या बोंबीलचा रस्सा आहे तो इथे बनून पूर्णपणे रेडी आहे। कोणतेही वाटण न वापरता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी हा बोंबीलचा रस्सा आहे तो आज इथे तुम्हाला बनवून दाखवलेला आहे। हा बोंबीलचा रस्सा आहे तो तुम्ही तांदळाची भाकरी, भात आणि बोंबील फ्राय सोबत खाण्यासाठी घेऊ शकता। तांदळाच्या भाकरीसोबत तर हा बोंबीलचा रस्सा आहे तो अतिशय चविष्ट लागतो। तांदळाच्या भाकरीची रेसिपी आणि बोंबील फ्रायची रेसिपी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला जरूर भेटेल, ती देखील तुम्ही नक्की पहा। तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन देखील मिळत राहतील। आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।